सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत मराठी न्यूज मध्ये मी श्रद्धा सामंत आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। आज सर्वत्र रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ईद मुबारक अशा शुभेच्छा देत आज सर्वत्र ईद साजरी करण्यात आली। सकाळी 5 वाजता पहिला नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। मुस्लिम बांधवांमध्ये हा सण महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांच्याच घरी गोड पदार्थ खायला करून आपल्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला खाण्यासाठी आमंत्रित केले जाते। यंदाचा रमजान 30 दिवसांऐवजी 28 दिवसांचा होता। रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव सकाळी 4 वाजता नमाज अदा करून गोड खाऊन घेतात व नंतर दिवसभर काहीच न खाता सायंकाळी 7 वाजता नमाज पढून रोजा सोडला जातो। रमजानचा शेवटचा दिवस रमजान ईद म्हणून साजरा केला जातो। ह्या दिवशी सर्वांच्या घरी ड्रायफ्रूट्स तसेच दुधापासून शिरकुर्मा हा चांगला पदार्थ बनविला जातो। शिरकुर्मा ह्या गोड पदार्थाला सर्वात जास्त महत्त्व असते। शिरकुर्माबद्दल बोलताना काही मुस्लिम बांधवांनी जिया विरतच्या पत्रकारांसोबत संवाद साधला। 11 जुलै से शुरू हुआ है, 9 अगस्त को खत्म हुआ है। हम लोग यहाँ सहरी सुबह 4:30 बजे करते हैं और हम लोग कुछ नहीं खाते, पानी वगैरह कुछ नहीं। डायरेक्ट हम मगरिब में 7:20 पे रोज़ा खोलते हैं, इफ्तारी करते हैं हम लोग और फिर हम लोग 5 वक्त की नमाज पढ़ते हैं। सो सुबह में 5 बजे की है, बाद में 1:15 की है, फिर बाद में 5:30 की है, फिर बाद में 7:30 की है, फिर 8:30 की है। हम लोग का सब फ्रूट वगैरह रखते हैं, वेज सब वो बनाते हैं हम लोग, सब तला हुआ वो सब फालूदा वगैरह आइसक्रीम वगैरह वो सब पी लेते हैं। फिर हम लोग के बच्चे कभी खाते हैं रात में, कभी नहीं खाते हैं। शहरी में मैं एक पाव और मस्का जाम वो खाते हैं लोग। अभी एक सेकंड में है वो लोग ने अभी पूरा रमज़ान रखे, अलीजा तहा, फिर ये अभी छोटा था इसने अभी 2-3 रोज़े रखा। तो हम लोग को फिर ईदी देते हैं, हम लोग को बहुत खुशी होती है लोग को, फिर एकदम मुझे लोग को गले मिले मिलते हैं हम लोग। या प्रसंगी उपस्थित शिवसेना उपनेते अनंत रे यांनीही जिया विरतच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदच्या तमाम मुस्लिम बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेच्या वतीने सुद्धा हार्दिक शुभेच्छा। या देशामध्ये जे निष्ठेने राहून आई एवढंच देशावरती प्रेम करतात त्या सर्व मुस्लिम बांधवांचा बद्दल बाळासाहेब माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना मनपूर्वक आदर होता। तोच आदर तेच प्रेम माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनासुद्धा आहे। हा देश विविध जाती जमाती पंथ आणि प्रांत मिळून झालेला आहे। विविध प्रांतात विविध बोलीभाषा जरी असल्या तरी राष्ट्रासाठी राष्ट्राची एकता आणि अखंडता राखण्यासाठी सगळे नेहमीच एक होताना जातो पाहिलेलं आहे। असंच आपल्या देशावरचं प्रेम विविध धर्म जाती पंथ यांच्या माध्यमातून भाव देत हीच ईद निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। डोंबिवलीत शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर चौधरी यांच्या जागी भाऊसाहेब चौधरी यांची नेमणूक करण्यात आली। डोंबिवली शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी भाऊसाहेब चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली। शिवसेना संपर्क कार्यालयातर्फे वरील माहिती देण्यात आली। गेले अनेक महिने शहर प्रमुख बदलण्यात येणार अशी चर्चा होती। गुरुवारी अचानक प्रभाकर चौधरी यांच्या जागेवर भाऊसाहेब चौधरी यांची निवड जाहीर झाल्याचे शिवसैनिकांना समजले। या संदर्भात माजी शहर प्रमुख प्रभाकर चौधरी यांना विचारले असता त्यांनी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे सांगत शिवसेना देशावर काम करणारी संघटना असल्याचे सांगितले। गेली 43 वर्षे आपण शिवसैनिक म्हणून आहोत, शिवसैनिक म्हणून कायम कार्य करत राहणार असल्याचेही ते म्हणाले। नवनिर्वाचित शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला। राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सन 2014 रोजी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रांताध्यक्ष
माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार कार्यक्रम समितीची निवड करण्यात आली. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांवर सन 2014 मध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन कार्यक्रम सल्लागार समिती नेमण्यात आली. यामध्ये श्री कृपाशंकर सिंग, डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, उल्हास पवार, जावेद खान, रत्नाकर महाजन, संजय दत्त, ॲडव्होकेट शेखर शेट्टी, राजेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा सहप्रभारी, आघाडी संघटनेचे प्रभारी, विविध सेलचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती करण्यात आलेल्यांची यादी काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत व काँग्रेस सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी गांधी भवन मंत्रालय येथे जाहीर करण्याचे ठरवले. कल्याण पश्चिम येथील बकरा व्यापाऱ्यास 5 लाखांच्या खंडणीकरिता अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना बाजारपेठ पोलीस व खंडणी पथकाने तसेच महात्मा फुले पोलिसांनी एकत्रित कारवाई करून गजाआड केले. कल्याण पश्चिमेस आंबेडकर रोडला अन्सारी चौकात बागवान कॉलनीत राहणारे बकरा व्यापारी नियाज अजमुद्दीन कुरेशी वय वर्ष 52 यांचे 5 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. बाजारपेठ पोलिसांसह खंडणी विरोधी पथक आणि महात्मा फुले चौक पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन 6 अपहरणकर्त्या खंडणीखोरांचा मुसक्या बांधून गुरुवारी त्यांना रात्री गजाआड केले. दिनांक 6 ऑगस्ट रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे श्री नियाज कुरेशी यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी 5 लाख रुपयाची खंडणी मागितलेली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशन त्यांचे सिनियर PI श्री पाटील, क्राईम PI श्री तायडे, त्याचप्रमाणे महात्मा फुले पोलीस स्टेशन, ठाणे आयुक्तालयाची क्राईम ब्रांच, अँटी एक्स्टॉर्शन सेल, त्याच पद्धतीने ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्याने आपण हा जो गुन्हा आहे हा उघडकीस आणलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जे बळीत आहेत नियाज कुरेशी त्यांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. या गुन्ह्यातील आरोपी फिरोज हा जो आहे, फिरोज बशीर खान हा जो आहे, हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. याच्यावर 25 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहेत. ह्यांच्यावर हद्दपार तसेच स्थानपद्धतीची कारवाई याच्यापूर्वी झालेली आहे आणि अत्यंत खतरनाक असा आरोपी आहे आणि त्याच्याबरोबर जुनं रेकॉर्ड असलेले इतरही आरोपी आहेत. असे एकूण 6 आरोपी जे आहेत पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेले आहेत आणि बळीताची जी आहे ती सुखरूपपणे सुटका केली. फिर्यादी यांचं मटण शॉपचा बिझनेस आहे. तर फिर्यादी यांचे परिचित असलेले आमिर उर्फ आमिरा शेख या नावाचा हा व्यक्ती जो आहे, याला फिर्यादीच्या आर्थिक बॅकग्राऊंडबद्दल माहिती होती व त्याच्याकडे काही पैसे असू शकते याची माहिती होती. त्यांनी हे बाकी जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत यांना यांचे संपर्क साधून अत्यंत शिताफीने प्लॅन बनवलेला होता व सदरचा जो बळीत व्यक्ती आहे त्याचे अपहरण केलेलं होतं. मध्ये आपण 364, 386, 342, 120B, 307, 34, आर्म्स ॲक्ट 425 अशा पद्धतीचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी फिरोज बशीर खान हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून हा नेहमी वेपन बाळगणारा, असॉल्ट करणारा असा आरोपी आहे. याच्यावर किडनॅपिंग, रेप, मर्डर, एक्स्टॉर्शन या पद्धतीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या आरोपीला यशस्वीरित्या अटक करून याची सुटका केलेली आहे. त्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर PI व क्राईम PI यांचं मुलाचं सहभाग आहे. 16 तारखेपर्यंत 8 दिवसांची त्यांना PC मिळालेली आहे. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851. आमचे ईमेल ID आहेत gavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.gavirat.com मधील gavirat news. धन्यवाद.